मधून बातमी आहे, चंद्रकांत पाटील बोलताय. सुरुवातीला ज्या झीवरच्या मुलाखती मधला संदर्भ घेऊन आज एक गदारोळ उठवला जात आहे, त्याच्यामध्ये बाळासाहेबांबद्दल, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांबद्दल मी काय म्हटलं आहे हे आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. मला असं वाटतं की नेहमीच माझ्यासारख्या मुंबईमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाच्या मनामध्ये श्रद्धाच राहिलेली आहे. त्याच झी न्यूजच्या इंटरव्ह्यूमध्ये मी अतिशय श्रद्धेने मी मांडला आहे की बाळासाहेबांमुळे अशा प्रकारच्या हिंदुत्ववादी अनेक विषयांना चालना मिळाली. मी नेहमी मुंबईकर असल्यामुळे आणि प्रामुख्याने दंगली ज्या भागामध्ये व्हायच्या त्या दंगली व्हायच्या अशा रेरोड भागामधला रहिवासी असल्यामुळे मी नेहमीच हे मांडलं की बा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतला हिंदू जिवंत राहिला. त्यामुळे बाळासाहेबांबद्दलची माझ्या मनातली कधीच अश्रद्धा नव्हती. विषय चालला आहे अयोध्येचा, त्यामुळे पहिलं तर असं ह्या दिशेने नेण्याचा जो प्रयत्न आहे की बाळासाहेबांचा आपण ते मी कधी मनातही विषय येणार नाही आणि अशा प्रकारचं माझ्या तोंडून कधी निघणारही नाही. याच्याही आधी अनेक वेळेला बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा व्यक्त करताना मी त्यांचं ऋणच व्यक्त केलेलं आहे. आणि आत्ताही झी न्यूजमधला माझा जो इंटरव्ह्यू आहे त्यातला पार्ट हा आपल्या ह्या माध्यमातून पोचत नाही आहे, तो एकदाच तो काढतो आहे मी, की त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी ती श्रद्धा व्यक्त केली. मुद्दा चाललेला आहे तो बाबरी ढाचा पाडण्याचा. बाबरी ढाचा पाडण्याचा म्हणजेच अयोध्येमध्ये ही रामजन्मभूमी आहे हे प्रस्थापित करण्याचं आंदोलन 1983 पासून सुरू झालं. 1983 पासून सुरू झालेलं आंदोलन हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झालं. प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेची बजरंग दल आणि दुर्गाबाईनी ह्या संघटनेच्या माध्यमातून झालं. एकदा नाही म्हणजे ढाचा पडला ते तिसरी वेळ होती. त्याच्या आधी किमान 2 वेळेला अशा प्रकारची अयोध्येच्या दृष्टीने कूच झाली आणि ती सदा सर्व काळ ही विश्व हिंदू परिषदेच्या नावाने झाली. आणि त्यामुळे प्रत्यक्ष ढाचा पडताना मी त्याच्यात त्या माझ्या मुलाखतीतच म्हटलेलं आहे की हे शिवसेनेचे नाही असा त्याच्यातला भेद नव्हता. सगळे हिंदू होते आणि हे सगळेजण एखाद्या संघटनेच्या बॅनरखाली असतील तर ते बजरंग दलाच्या विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरखाली होते. आणि त्यामुळे शिवसेनेचा अयोध्या ढाचा पाडण्याचा संबंध नव्हता. याच्यामध्ये शिवसैनिक नव्हते का तर सतीश प्रधानांपासून अनेक मंडळी होती. स्वर्गीय आनंद दिघेंनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. हां, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी याच्यातला जो ओनस आहे की हो ही शिवसैनिकाने पाडली तो ओनस घेतलाच होता. मुद्दा चालला आहे की प्रत्यक्ष ढाचा पडताना शिवसैनिक होते का तर ते शिवसैनिक नॉन शिवसैनिक असे कोणी नव्हते. ही प्रामुख्याने हिंदूंनी पाडली आणि नेतृत्व असेल तर ते विश्व हिंदू परिषदेचं होतं. हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता की ज्याच्यामध्ये चुकूनसुद्धा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. नेहमीच मी मातोश्रीशी संबंधात राहिलो, संपर्कात राहिलो. आम्हा सगळ्यांना आमच्या लहानपणी
ज्या काळामध्ये ह्या दंगली मुंबईत व्हायच्या त्या काळामध्ये अतिशय जवळून बाळासाहेबांना पाहण्याची संधी मिळाली, बाळासाहेबांवर राहण्याची संधी मिळाली. आमच्या एरियामध्ये दंगल झाल्यानंतर 15-15 दिवस त्यावेळेला छगन भुजबळजी शिवसेनेत होते, 15-15 दिवस त्यांच्या नारळवाडीमध्ये, आमची नारळवाडीच्या समोर चाळ, नारळवाडीमध्ये 15-15 दिवस सुरक्षित ठेवायचे. मुद्दा पुन्हा एकदा चालला आहे तो अयोध्येमधली बाबरी मस्जिद पडताना शिवसैनिक होते की नव्हते. माझा त्यातलाच डायरेक्ट सवाल जो आहे, जो लागला आहे, की संजय राऊत कुठे होते. मी काही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल काही अनादर व्यक्त केलेला नाही, आणि त्यामुळे जर आपला हा ही पत्रकार परिषद संपेपर्यंत जर ते दाखवता आलं, दाखवता येत आहे, पण ते इतकं स्पष्ट ऐकू येत नाही आहे की ज्याच्यात ह्याच्यातून दाखवता येईल, ऐकवता येईल, पण आपण ती पाहू शकता. नाही नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम हे आज पहिल्यांदा झालं, नेहमी होतं. आणि काळाच्या ओघामध्ये म्हणजे मुळात ती मुलाखत जे कुठलाही हेतू, राजकीय हेतू मनात न ठेवता बघतात त्यांना तर त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही. राजकीय हेतू ठेवणारेसुद्धा काही काळ त्याची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात, मग ती कॉन्ट्रोवर्सी फार चालली नाही की तो विषय संपतो. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये मी म्हटलेल्याचा धचा मा करणं हे खूप चाललेलं आहे. पण मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही, कारण त्यांच्या मनात माझ्याबद्दलची श्रद्धा ही आजची नाही. आम्ही अगदी लहान असल्यापासून, मुंबईतले रहिवासी असल्यापासून, बाळासाहेबांचं मुंबईतल्या मराठी माणसावर, मुंबईच्या हिंदू माणसावर असणारे ऋण आम्ही जाणतो. आणि त्यामुळे वेगळ्या नाही, त्याच झी टी व्हीच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांबद्दल मी जे आदराने म्हटलं आहे ते आपण पहा. नाही, मला म्हणजे जसं हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या आदर आहे, तसाच तो मातोश्रीबद्दलही आहे, आणि असेच संबंध माझे उद्धवजींशी पण असल्यामुळे एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने दोन बोलायचं, आणि त्याच्यातून तिसरंच काही निर्माण व्हायचं असं मला अपेक्षित नाही. त्यामुळे आता उद्धवजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू माणसांवरचं ऋण हे कोणी पुसूच शकत नाही. मुद्दा चाललाय तो अयोध्येतल्या 1993 सालच्या बाबरी ढाचा पाडण्याच्या वेळेला शिवसैनिक होते की नव्हते, तर ते शिवसेना म्हणून नव्हते, तर सगळे हिंदू म्हणून होते, ते शिवसेना शिवसेनेचे म्हणून नव्हते, ते विश्वहिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली होते. आणि संजय राऊत जे वारंवार बोलत असतात ते तर कुठेच नव्हते. संजय राऊत कुठेच नव्हते हे तर मी त्या झीमध्येही म्हटलेलं आहे आणि पुन्हा म्हणेन, पण शिवसेनेचा संबंध नाही. आणि प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर कधी नव्हता, कधी नसेल, हे पाप माझ्या हातून कधी होणार नाही. दादा, विपर्यास होतोय वक्तव्याचा असं आपण सांगताय, पण सातत्याने असं दिसते 2-3 वेळा असंच झालं का टार्गेट, आणि काळाच्या ओघामध्ये ते संपलंही, काळाच्या ओघात संपलंही. आणि जो कोणी नॉन पॉलिटिकल राजकीय हेतू नसणारा आहे तो त्यातून योग्यच अर्थ करू. यात दादा काय चुकलं? आताही ही क्लिप पाहणारा हेही पाहतो की शिवसैनिक कुठे होते मी विचारतोय, हेही पाहतोय की तिथे शिवसेना म्हणून कोणी नव्हते, सगळे हिंदू म्हणून होते, सगळे बजरंग दलाच्या विश्वहिंदू नेतृत्व करते, ही त्या क्लिपमध्ये आहे. आणि प्रचंड बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा हे नेक्स्ट वाक्यामध्ये आहे ते तो पाहतो, बिकॉज ही इज नॉट अ पॉलिटिकल मॅन. ज्याला काही ना काही राजकीय हेतू साध्य करायचा असतो तो त्याच्यात त्याला ट्विस्ट करतो. मी पुन्हा रिपीट करतो की विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हा तिसरा संघर्ष झाला, त्याच्या आधी 2 संघर्ष झाला, आणि देशभर संघर्ष तर वारंवार झाले, ते सगळे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झाले. भारतीय जनता पार्टीसुद्धा त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखालीच संघर्षामध्ये राहिली. म्हणजे त्याही वेळेला ढाचा पडला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा माझ्यासहित जो कार्यकर्ता असेल त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीत नव्हतो, मी होतो विद्यार्थी परिषद, आय वॉज ऑल इंडिया जनसेक्रेटरी विद्यार्थी परिषद. ते सगळेजण विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदू म्हणून होते,
आणि त्यामुळे शिवसेना त्यात होती, शिवसेनेनं त्यात पडलं असा दावा करणं बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. या निमित्ताने नाही नाही मी असंच म्हणेन की भारतीय जनता पार्टी असू दे शिवसेना असू देत कोणीही आपल्या नावाने नव्हतं. त्या संघर्षामध्ये प्रत्येक माणूस हिंदू म्हणून होता आणि बॅनर असेल तर तो विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता आणि त्या बॅनरखाली 93 ढाचा पडताना नाही तर सातत्याने 83 पासून संघर्ष चालला आणि अयोध्येकडे कूच करणं हे त्यावेळेला तिसऱ्यांदा होतं. त्यामधल्या 2 आंदोलनाच्या काळात तर गोळीबारी झाला, अनेक जण मेलेही. आणि त्याच्यामध्ये मी हाही उल्लेख केलेला आहे की बाबा कोट्याचे जे कोठारी गेले ते कोण होते, ते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक होते. आणि त्यामुळे माझा असेल प्रश्न तो अतिशय शार्प स्पेसिफिक प्रश्न, संजय राऊत त्याला कुठे होते हा आहे. यात शिवसेना कुठे होती, बाळासाहेबांचा रोल काय, बाळासाहेबांबद्दलचा अनादाराचं पाप आम्ही कधी करणारच नाही. आणि त्यामुळे त्याच क्लिपमध्ये मग तेही उल्लेख करा ना, तो दाखवा की मी प्रचंड आदराने म्हटलं आहे की बाबा बाळासाहेबही काय केवळ उद्धवजींची प्रॉपर्टी नाही, ते आमच्या सगळ्यांची प्रॉपर्टी असं मी त्याच्यात म्हटलेलं आहे. जयंत पाटील असं म्हणाले की बाबा आतापर्यंत आता कुठे होते, तुम्ही जे बोलताय त्याच्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा? कोण म्हणत जयंत पाटील? दादा तिथं होते का? दादांच्या विधानात कोण जयंत पाटील? कोण जयंत पाटील की ज्यांनी कधी रामाचं नाव घेतलं की पाल पडल्यासारखंच केलं ते रामाबद्दल आम्हाला काय शिकवणार? तू जयंत पाटील कुठले म्हणतायस, शेकापचे म्हणतायत का आमचे? माझ्या शेजारचे म्हणजे आता लांब आहे. जयंतराव पाटील काय म्हणतात हे हिंदुत्व विषयामध्ये मी काळजी करण्याचं कारण नाही. उद्धवजी काय म्हणतात याची मी काळजी केली पाहिजे आणि त्यामुळे मी ताबडतोब माझे संबंधही असे आहेत की मी लगेचच फोन पण करेन त्यांना की उद्धवजी कमालच आहे, तुम्ही माझ्याबद्दल असं कसा गैरसमज करून घेता आणि कधी बाळासाहेबांबद्दल मी अशा अश्रद्धेने बोलेन का, हे मी उद्धवजींशी रिलेशन बोलेन. पण जयंत पाटील काय बोलले याच्यावर मी कशावर बोलू? तुम्हाला नाही वाटत मी साधा सरळ तुमच्या पक्षातलं कुणी तुमच्या पाठीशी उभं राहिलेलं दिसत नाही किंवा त्यावरती बोलणं जे ते टाळलं जात? नाही नाही असं मला वाटत नाही. माझी पार्टी पूर्णपणे माझ्या बरोबर आहे, ते काय प्रत्येक वेळेला टी व्हीवरून दाखवण्याची आवश्यकता नाही. आणि मी साधा सरळ माणूस, माझ्या मनात येणारं बोलतो, ते बोलल्यानंतर ज्यांना राजकीय अजेंडा आहे ते त्याचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करतात. सामान्य माणूस म्हणतो की यात काय चुकलं, म्हणजे आता कुठल्याच माझ्या स्टेटमेंटचा उल्लेख करण्याचं कारण नाही, कारण अशी सगळी म्हणून 2-3च आहेत. तर त्या स्टेटमेंटला आता घ्यायचं म्हटलं, मी आता एक एक्झरसाईज करणारच आहे की ज्या माझ्या एका स्टेटमेंटमुळे सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला ती माझी क्लिप, म्हणजे माझ्या दुर्दैवाने ती काय करता आलं का जरा करता आलं दादा कळा ना पाठवून, ती माझी क्लिप मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना आणि तुमच्यातले ज्येष्ठ पत्रकारांना दाखवणार आहे की याच्यामध्ये मी कोणाचा अपमान केला सांगा. त्यामुळे कोण हे करतं हे कळण्या इतका काही मी धूर्त राजकारणी नाही. मी साधा सरळ माणूस आहे, मोकळा झाकळा आहे, ग्रामीण भागातला आहे, गरिबीतून वर आलेला आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे प्रचंड दंगली चालल्या त्या मुंबईसारख्या शहरातून आलेलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांबद्दलची आमच्या मनातली श्रद्धा ही कोणी चॅलेंज करू नये. दादा मुख्यमंत्री असं म्हणाले, मुख्यमंत्री काय म्हणाले की बाळासाहेबांबद्दल बोलले दादांना मी फोन केलाय, चंद्रकांत दादांना मी स्वतः फोन केलाय. मुख्यमंत्री महोदय हा तू काय म्हणाले, तुला काय म्हणाले? मला काय मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना दौऱ्यावरती नगरमध्ये आहेत ते म्हणाले की बाळासाहेबांबद्दल बोलले म्हणून मी चंद्रकांत दादांना फोन केलाय, माझं बोलणं झालं आणि नाराजी व्यक्त केली असं फोन आला. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा त्वरित फोन आला, ते मला असं म्हणाले की लगेच तू पत्रकार परिषद घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनामध्ये अनादर नाही, म्हटलं हे सांगायला लागेल. कितीतरी वेळेला मी त्यांच्याबद्दल आदराने बोललेलं आहे पण तरीही ही आजची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. तर एकनाथजींनी मला असं म्हटलं की बा अयोध्येच्या सगळ्या संग्रामामध्ये शिवसेनेचा मोठा सहभाग होता, म्हटलं माझं दुमत कुठे आहे? त्यांनी मला आठवण करून दिली की स्वर्गीय आनंद दिघेंनी सोन्याची वीट ही मंदिर बांधण्याची पाठवत होते, हे मी विसरेन कसं काय? माझा मुद्दा असा आहे की अयोध्येतल्या संग्रामामध्ये हे शिवसैनिक आणि हे शिवसैनिक नाही हे BJP असं नव्हतं, सगळे हिंदू होते आणि त्या हिंदूंचं नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती, अशोकजी सिंगल करत होते.
आणि त्यामुळे ह्यात बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करण्याचा काही विषयच येत नाही. उद्धवजींशी बोलणं झालं, उद्धवजी कन्व्हिन्स झाले, त्यानंतर बोलणं झालं. मी असं म्हटलं की उद्धवजींचेही माझे इतके संबंध आहेत की मी त्यांना फोन करणार आहे की बाबा असा गैरसमज तुम्ही कसा करून घेताय, पूर्ण माझा अर्धा असा इंटरव्ह्यू पहा. ज्या इंटरव्ह्यूमध्ये व्हेरी नेक्स्ट वाक्य मी प्रचंड बाळासाहेबांबद्दल श्रद्धेने बोललो आहे, कधीतरी बोललो असं नाही, त्याच मुलाखतीत बोललेलं आहे. हे मी उद्धवजींना फोन करून म्हणणार आहे. मुख्यमंत्री महोदयांचा मला लगेच फोन आला आणि ते म्हणाले की बा तुला असं काही म्हणायचं नव्हतं, पण याच्यातून समजा अर्थ असा ध्वनीत होत असेल तर तू पत्रकार परिषद घेतली पाहिजे. मी लगेच तुम्हाला बोलवलो. बावनकुळेंनी मात्र मग त्यांच्याशी त्यांचा गैरसमज झालाय का? कारण ते त्यांनी अगदी हातच झटकले, ते म्हणतात की हा वैयक्तिक दादा. नाही नाही नाही, काही बावनकुळे आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. बावनकुळेजींनी काही हात झटकले नाही. आता हे म्हणणं बरोबरच आहे ना त्यांचं की ती माझी मुलाखत काय भारतीय जनता पार्टीचा बॅनर लावून मुलाखत नव्हती, ती माझी मुलाखत चंद्रकांत पाटील होती. आणि ती मुलाखत कशी झाली तर गेल्या आठवड्यात 10 दिवसामध्ये काही ना काही मुलाखती मी दिल्यानंतर झीने अशी व्यक्त निलेश खरे माझे मित्र आहेत, ते म्हणाले की मी ऑल द वे पुण्याला यायला तयार आहे, आपण एक इंटरव्ह्यू करा की करा. त्यामुळे ती काही भारतीय जनता पार्टीची अधिकृत मागे बॅनर लावून पत्रकार परिषद नव्हती. हे खरंच आहे ती चंद्रकांत बच्चू पाटील यांची निलेश खरे यांनी आग्रह धरल्यामुळे झालेली व्यक्तिगत पत्रकार परिषद होती. दादा हिंदी में आपकी नॉट नेसेसरी. ज्या वेळेला मी प्रदेश अध्यक्ष असतो, ज्या वेळेला मी म्हणतोय की आता पार्टीची भूमिका मांडायला मी बसलेलो आहे, त्यावेळेला ती पार्टीची भूमिका असते, अदरवाईज ती माझी व्यक्तिगत भूमिका असते. हिंदी में जी न्यूज पर मेरे एक मुलाकात में मैंने जो अयोध्या में बाबरी ढांचा गिराने के बारे में घटना हुई उस पर कुछ वक्तव्य किया, अपना मत व्यक्त किया, उसमें से स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जी के बारे में अवमान करने का कोई विषय नहीं आता. उनके बारे में मेरे मन में जो श्रद्धा है वो मैं कई बार व्यक्त कर चुका हूँ. विशेष रूप से मैं मुंबई का हूँ, मुंबई में होने वाले दंगों में जिस प्रकार से स्वर्गीय बालासाहेब ठाकरे जी ने शिवसेना के माध्यम से हिंदुओं का और मराठी भाषियों का रक्षण किया उसको हम भूल नहीं सकते, उस प्रकार का अपराध मैं नहीं करूँगा. उसी मेरे इंटरव्यू में मैंने बालासाहेब ठाकरे जी के बारे में आदर से जो कहा है वो भी ज़रा देखिए ना. अब आई बात अयोध्या की, तो अयोध्या में जो बाबरी ढांचा गिराने का काम हुआ उसमें कोई शिवसेना का, कोई बीजेपी का, कोई और कोई संगठन का नहीं था, सारे हिंदू थे और वह सारे विश्व हिंदू परिषद के नेतृत्व में संघर्ष कर रहे थे. और संघर्ष जब ढांचा गिरा तब का नहीं था, वो 83 से था. दो बार उसके पहले भी अयोध्या में कुछ करने का प्रयत्न हुआ, गोली चली, कई मारे गए, वो सारा का सारा संघर्ष समय समय पर विश्व हिंदू परिषद के नाम से हुआ. इसमें शिवसेना ने श्रेय लेने का कोई विषय नहीं आता. प्रमुख रूप से मैंने ये कहा जो शायद छुपा है कि संजय राउत तब कहाँ थे, वो तो मैं अभी भी कहूँगा संजय राउत तो अयोध्या में कहाँ थे.